आणि आता 10:25 मोठ्या बातम्या बघूयात. समृद्धी महामार्गाला विरोध करत होते, 5 पट पैसे मिळाल्यावर जमीन महामार्गासाठी विकून टाकले. प्रचार सभेत फडणवीसांचं विधान, फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण. भायखळाचा गड मी राखणार, शिंदेगडाच्या उमेदवार यामिनी जाधवांकडून विश्वास, तर मनसेनं पाठिंबा दिल्यानंच जाधवांना मानले त्यांनी आभार. पोलीस ठाण्यामध्ये गोळ्या झाडल्या म्हणून बहाद्दराबद्दलच्या बायकोला तिकीट दिलं, तर सुलभा गायकवाडांच्या उमेदवारीवरून जयंत पाटलांचा निशाणा. मित्रांनो, अभी नाही तो कभी नाही, पुढचे 10 दिवस आम्हाला द्या, आम्ही शिपाई म्हणून काम करू, आपला उमेदवार विधानसभेत पाठवू, पवारांना ग्वाही द्या. प्रतापराव ठाकरेंच्या शेगावमधील प्रचारसभेत निलेश लंकेंचं आवाहन. दहिसर विधानसभेत भाजप आणि ठाकरे गट आमनेसामने, प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी. दहिसरमधून भाजपचे मनीषा चौधरी, तर ठाकरेगडाचे विनोद घोसाळकर मैदानात आहेत. कल्याणपूर्वात प्रचार पत्रक वाटण्यावरून आता वाद झाले आणि अपक्ष उमेदवार महेश गायकवाडांचे प्रचार पत्रक वाटण्यावरून वाद झालेत. सुलभा गायकवाडांचे कार्यकर्ते आणि महेश गायकवाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मुंबई डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरून 3350 ग्रॅम सोनं जप्त. सोन्याची किंमत जवळपास 2,67,00,000 असल्याची माहिती आहे.